अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील स्पर्श फाउंडेशन व जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या वतीने हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नगर परिषद चौकापासून ते पंचायत समितीपर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला। डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर ज्या 4 नराधमांनी अत्याचार करून त्यांना जाळले अशा नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात येण्याची मागणी कॅन्डल मार्चमधील सहभागी नागरिकांनी केली आहे। आज या ठिकाणी हैदराबाद येथे डॉक्टर प्रियंका रेड्डी हिच्यावर 20 वर्षीय 26 वर्षीय अशा नराधमांनी बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याची हे जे कृत्य केलेलं आहे, हे कृत्य आपल्या देशाची जी संस्कृती आहे या देशाच्या संस्कृतीला निश्चित धरून नाही आहे अशा या प्रियंकाताईला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जामनेर येथील स्पर्श फाउंडेशन शिक्षक मित्र परिवार यांच्यामार्फत आज नगरपालिका ते पंचायत समिती जामनेर या ठिकाणी कॅन्डल मार्च काढून डॉक्टर प्रियंका रेड्डी यांना श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी अर्पण करत आहोत। मित्र, प्रत्येक ठिकाणी आपण असे जे कृत्य बाकी निर्भया कांड घडलं यानंतर डॉक्टर प्रियंका रेड्डी यांचं कांड हे निश्चितच आपल्या देशा संस्कृतीला काढीवा फासणार आहे। घरोघरी आपण आज प्रत्येक त्या मुली आहेत आपल्या, या मुलींना कुठेतरी त्यांना स्वातंत्र्य आपण देतो आणि दुसरीकडे जर असे कृत्य हे अल्पवयीन मुलांकडून तर अल्पवयीनही त्यांना 20 वर्षाच्या या मुलांकडून हे जे कृत्य घडत आहेत निश्चितच एक कुठेतरी मी असं ऐकलं आहे की मुलींना धडे देण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबानं जर आपल्या घरातील मुलांना संस्काराचे धडे दिले तर निश्चित या ज्या घडणाऱ्या घटना आहेत या घटना घडणार नाहीत। म्हणून या श्रद्धांजली अर्पण करत असताना मी समस्त जे परिवार आहेत या परिवाराला प्रत्येक पालकाला या ठिकाणी मी उद्देश करेल, त्यांना सांगेल की आपल्या मुलांना जे संस्कार द्यायचे आहेत मुलींना देण्यापेक्षा मुलांना द्या, कारण तो जोपर्यंत आपण आपल्या घरातच या मुलांना हे संस्कार देणार नाही तोपर्यंत या भारतातील कोणतीही स्त्री कोणतीही मुलगी या ठिकाणी तिचं संरक्षण होणार नाही। म्हणून आज डॉक्टर प्रियंका रेड्डी या कृत्याचा यांच्याविषयी या डॉक्टरांचा या मुलांनी जे त्यांचा बलात्कार करून निर्गुण अशी जाळून हत्या केली त्याचा निषेध स्पर्श फाउंडेशन शिक्षक हितार्थ टीम जामनेर शिक्षक मित्र परिवार जामनेर मित्र परिवार या सारांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत। आणि मी याद्वारे आता मेसेज देऊ इच्छितो की संपूर्ण भारतामध्ये या ज्या कृत्याचा निषेध झाला पाहिजे आणि असे कृत्य करणाऱ्या नराधमांना याच्यात जी कडक शिक्षा दिली पाहिजे, मोठ्या मोठी शिक्षा दिली पाहिजे। म्हणजे या प्रकरणाला असे अनेक घडणारे प्रकरण आहेत याला कुठेतरी कुठे आळा बसेल। एवढं बोलून मी थांबतो, धन्यवाद। स्पर्श फाउंडेशनच्या वतीनं आणि शिक्षक मित्र परिवाराच्या वतीनं आज आपण हा कॅन्डल मार्च काढला। निमित्त होतं डॉक्टर जयश्री रेड्डी
तेलंगणा राज्यातील प्रियंका रेड्डी तेलंगणा राज्यातील या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि याचे सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना जाळून टाकण्यात आलं. हृदय पिडवून टाकणारी, मानवतेला काळीमा फासणारी अशी ही घटना घडली. निश्चितच याचा निषेध सर्व स्तरावरून होत आहे, पण केवळ निषेध करून हा प्रश्न सुटणारा नाही. ही वृत्ती वेळीच ठिसली गेली पाहिजे. अशा बऱ्याचशा घटना समाजामध्ये घडतात आणि त्यावेळेला आता 4-5-6 दिवसापूर्वीच मी पेपरमध्ये वाचलं, एक कथा होती, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की मानवी जीवनाच्या संवेदना हरवत चालल्या आहेत आणि या संवेदना हरवत चालल्याचाच पुढेच हा प्रकार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या रंगारेड्डी जिल्ह्यातील जे वकील संघ आहे, बार असोसिएशन आहे, यांनी एकमुखी निर्णय घेतला की हे जे 4 मुलं आहे यांची केस कोणीही लढणार नाही. अशा प्रवृत्तीचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध झाला पाहिजे. त्यातील एक भाग म्हणून सर्व वकील संघाने निर्णय घेतला की या 4 मुलांची केस कोणीही लढणार नाही. आणि मी अगोदरच मगाशी बोललो की ही वृत्ती आहे, ही वृत्ती नष्ट झाली पाहिजे, ही ठेचली गेली पाहिजे. या मुलांच्या आईच्या प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकल्या असेल तर त्याच्यातील एका मुलाच्या आईनं स्पष्ट सांगितलं की माझ्या मुलाला सुद्धा जिवंत जाळून टाका. ही वृत्ती आणि असा निषेध करण्याची प्रवृत्ती प्रत्येक पालकामध्ये, आईमध्ये, वडिलांमध्ये जोपर्यंत निर्माण होणार नाही, ही कमी अधिक प्रमाणात अशा प्रवृत्त्या प्रत्येक घराघरामध्ये आहेत. प्रत्येकानं आपल्या घरामध्ये या बारीक सारीक गोष्टीमधून या नवीन तारुण्याच्या मुलामुलींकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा घटनांमधून ही त्यांची अशी पाशवी वृत्ती ही बाहेर पडते आणि अशा ह्या गोष्टी घडतात की या गोष्टींमुळे देशाला काळीमा फासतो, मानवी सर्व मानवी जीवनाला काळीमा फासतो. आणि ही वृत्ती आहे ही संपली पाहिजे. आपण हा कॅन्डल मोर्चा काढला, कॅन्डल मार्च काढला, याला भरी उपस्थिती कमी असो, एक स्वतः जेव्हा आपण एक स्वतः प्रकाश निर्माण करतो तेव्हा एक ठिंगीसुद्धा एक मोठ्या आगीमध्ये रूपांतरित करते आणि मोठा प्रकाश निर्माण करते. परंतु ह्या 25-30-40-50 लोकांनी जर म्हटलं तर एक चांगला संस्कारित समाज निर्माण करण्याची जबाबदारी ज्या मंडळींवर आहे, शिक्षक मंडळींवर आहे, तरुण मंडळींवर आहे, वार्ताहर मंडळीवर आहे, मीडियावर आहे, हे सर्वजण आज उपस्थित आहे. या सर्वांच्या वतीनं, स्पर्श फाउंडेशनच्या वतीनं, शिक्षक मित्र परिवाराच्या वतीनं आणि उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी ह्या गोष्टीचा निषेध करतो. आणि प्रियंका रेड्डी यांच्या मृतात्म्यास शांती लाभो अशी परमेश्वरा ईश्वर चरणी प्रार्थना करतो. ओम शांती शांती. आज स्पर्श फाउंडेशन व सर्व शिक्षक मित्र परिवार जामनेरच्या तर्फे आयोजित या मुखमोर्चाला उपस्थित सर्व बांधवांनी या ठिकाणी जस्टिस फॉर डॉक्टर प्रियंका रेड्डी या कॅन्डल मार्चला उपस्थिती लावलेली आहे. नुसतं उपस्थिती कामाची नाही, आता नाना बोलले त्या पद्धतीनं कुठेतरी समाजामधलं मूल्य हरवत चाललेलं आहे आणि मूल्यावर जुळणूक ही सर्वात महत्त्वाची आहे. समाजातून जोपर्यंत मूल्य रुजणूक होणार नाही समाजामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये किंवा बालकांमध्ये किंवा आपल्या मुलामुलींमध्ये, तोपर्यंत या घटना घडतच राहतील. तर याच्यासाठी जबाबदार घटक तुम्ही आपण सर्व आहोत. तर कुठेतरी या गोष्टी मुलांमध्ये रुजवल्या पाहिजे. दुसरं असं की कठोरातली कठोर शिक्षा शासनाने केलेली आहे. निर्भया कांड त्यावेळेस आपण पाहिलं, त्याच्यानंतर आसिफाच्या काळात पाहिलं आपण, पोपर्टी बलात्कारच्या वेळेस पाहिलं आपण, अशा अनेक घटना समाजामध्ये घडत असतात. कुठेतरी आज एक घटना घडली याला कुठेतरी चाप बसेल, परंतु कालांतरानं काही काळ जातो पुन्हा अशी घटना घडते, पूर्ण मानवी समाज असून होतो आणि अशा प्रसंगाला आपल्याला पुन्हा सामोरं जावं लागतं. तर कुठेतरी मूल्य रुजवणूक ही महत्त्वाची आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे की नुसतं त्या आरोपींना शिक्षा होऊन फायदा नाही, तर त्यांच्या आईवडिलांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून आईवडीलसुद्धा सतर्क होतील की आपल्या मुलांनी असं वाईट कृत्य करायला नको. या प्रसंगी मी इतकं सांगेल की जे 4 आरोपी आहेत, कुठलीही जात पात धर्म न पाहता त्यांना कठोरातली कठोर शिक्षा आणि फास्ट ट्रॅक चालून 15-20 दिवसाच्या आत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही त्यांना खरी श्रद्धांजली आपण म्हणूया. सर्वांचे धन्यवाद, स्पर्श फाउंडेशनचे धन्यवाद. खूप चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला, समाजाला दाखवलं की शिक्षक हा सुद्धा
तितका संवेदनशील आहे, जितका समाज आहे, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तीचा संवेदनशील शिक्षक आहे। म्हणून आज आम्ही जामनेरकर मित्रांना सर्वांना विनंती करतो की अशा घटना घडू नये यासाठी आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना मूल्यांची रुजणूक तुम्ही नक्कीच कराल या अपेक्षा व्यक्त करतो। माझे दोन शब्द संपवतो। जय मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती ही स्त्रीला माते समान दर्जा देणारी मातेचा दर्जा देणारी संस्कृती आहे। आपल्या देशामध्ये नेहमी स्त्रीचा सन्मान केला जातो, परंतु कुठेतरी काहीतरी एखादी घटना घडते आणि सरांनी जसं सांगितलं की सर्व समाज हा सुन्न पडतो हे काय घडलं, म्हणून आपण सगळे पांढरपेशी लोक आहोत, आपण सगळे विचारवंत लोक आहोत, आपल्या बुद्धीचा विकास झालेला आहे आणि आपण सगळे शिक्षक मित्रमंडळी किंवा आपले इतर शिक्षक मित्र परिवार असतील, खरं तर समाजाला एक दिशा देण्याचं काम जे असतं तो शिक्षक करत असतो, वकील करत असतो आणि एक डॉक्टर करत असतो। या लोकांनीच समाजाला दिशा द्यावी, समाजाला आधार द्यावा, समाजाचा कणा बनावा। आज शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे, कारण नैतिक मूल्य कुठेतरी हरवतायत असं वाटायला लागलं। ह्या ज्या घटना घडत आहेत तर ही शिक्षण पद्धती कुठेतरी कमी पडते असं वाटायला लागलेलं आहे। या घटनेचा सर्व स्तरामधून निषेध होतो आहे, निषेध होतच राहील, परंतु या घटना घडू नये म्हणून पुन्हा प्रयत्न होणं फार गरजेचं आहे। आज आमच्या या कार्यक्रमासाठी खरं तर या इतक्या वाईट प्रसंगी असं बोलावं लागते। आमच्या स्पर्श परिवारामार्फत आम्ही प्रियंका रेड्डी यांना श्रद्धांजली आज अर्पण करत आहोत। हा एक शांततापूर्वक मूक मोर्चा होता, आपण सर्वांनी सहभाग नोंदवला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।